गोंदियाच्या अमगावातील 8 गावं राज्य सरकार विरोधात पेटून उठली. नगर परिषदेचं न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीचं सलग 8 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी माली संभूटोला मार्गावर टायर जाऊन रास्ता रोको केला. गडचिरोलीच्या दक्षिण भागातील दंडकारण्यात रस्ता बांधकाम आणि खाणीवरून असंतोष पसरलाय. 15 दिवसांपासून तोडगट्टा इथे सुरू असलेलं आंदोलन तीव्र झाले. प्रशासन संवाद साधत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आदिवासींनी केला. आंदोलकांना प्रशासन नक्षलवादी ठरवत असल्याचा आरोपही आदिवासींनी केलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या मोसमातील पहिल्या वहिल्या आंब्याची चव चाखली. त्यानं आपल्या आईलाही आंबा दिला, त्यानंतर व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणत आनंदही व्यक्त केलाय. सचिन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. जालन्यात 4 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित केलाय. त्याचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत उपस्थितांचं लक्ष वेधलं. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. अतुल सावे आणि आमदार नारायण कुचे यांनीही ट्रॅक्टरमधून कृषी महोत्सवाची सैर घडवली. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाशिममधल्या शाफिन खान यांनी वेस्टमधून बेस्ट ई बाईक बनवली आहे. मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं, तर करंजामधल्या शाफिन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच भंगाराच्या साहित्यापासून ही ई बाईक बनवली आहे. गडचिरोलीत 127 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. यात 8 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचाही समावेश होता. गडचिरोली पोलीस दल आणि मैत्री परिवार संस्था यांनी हा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्य आणि मंगळसूत्रही सोबतच काही भेटवस्तूही देण्यात आल्या. तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. यात 80 जास्त बैलगाडा सहभागी झालेल्या या शर्यतीत प्रथम आलेल्या बैलगाडीला मानाची, चांदीची गदा आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी बैलगाडा घेऊन या शर्यतीत सहभागी झाले होते. सह्याद्रीची उंची म्हणजे 24